साधारणे आमचा नाश्त्याचा स्पॉट आलेला आहे. साईराम, नाश्ता नाश्ता स्पॉट आहे का? साईराम साईराम साई साईराम. आमचे ऊस खात आहेत माऊली. ऊस कसा आहे माऊली? गोड शेतात गोड आहे एकदम, साखरा सारखा शेतातला गोड आहे. दुपटी गाय आहे ना, हिला मॅच लावलेला आहे. जर्सी गाय आहे, गव्हर्नमेंटने याला हे केलेलं आहे, केलेली आहे मस्त. आणि इकडे ऊसाचे मळे आहेत बघा या माऊलींचे, जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलो. किती भारी वाटतंय, शेत बघितल्यावर खूप भारी वाटतं कोकणासारखं. पहिला अशी गोष्ट झाली की पोहे गाव मध्ये एंट्री केली आहे, आणि ते पण सकाळची एंट्री केलेली आहे. या बातीने तर ह्या स्पॉटला एंट्री करते वेळी आम्हाला रात्र होते. साईराम, ओम साईराम, ओम साईराम. छोटी छोटी मुलं चॉकलेट देणार म्हणतात. आणि हा रोड बघा कसा बनतोय, हा सुद्धा रोड. पण बघायला गेलं तर याच्या दुतर्फा दोन्ही साईडला बाजूला झाडच झाड, त्याच्यामधून हा रोड जातोय. किती मस्त वाटतो, शांत. ओम साईराम. लालू थकला, थक गया क्या लालू? हाँ हाँ भाई, थोड़ा थोड़ा थक लाए. मित्रांनो, आता शिंदेवाडीचा स्पॉट ला आम्ही, जो मगाशी म्हटलं पोहे गावात घुसलोय, आणि ह्या हा जो रोडवर आता आम्ही चालतोय तो एवढा निमुळता रोड होता की याच्या दुतर्फा शेतीच शेती होती. आणि आता बघा काय झालंय, या हायवेच्या याच्यामध्ये बाजूच्या सगळ्या जमिनी गव्हर्नमेंटकडे आल्यात. मोबदला दिलाच असेल त्यांना. पण हे जे पुढचा जो रस्ता दिसतोय छोटा, तेवढाच रस्ता होता. पण आता बघा एक एवढं हवा डब्बे झालंय, सगळं भारी एकदम. आहे झेंडा फडकवीत आला, जय जय राम कृष्ण राम कृष्ण बोल. हे स्पॉट आ गया अपना दोपहर वाला. मस्त एकदम सुंदर नारळाचं झाड आहे. साईराम माऊली, नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय साईराम, जय साईराम. मस्त स्पॉट आहे एकदम, थंड एकदम. मित्रांनो, आम्ही अशा दुपारच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे. आमच्या गुरुजींचं स्पॉट सिलेक्शन बघा किती एकदम, असं वाटतंय की कोकणात आल्याचा फील होतं एवढं. मागे शांत सगळा परिसर. आता आम्ही नाश्ता तर झालेला आहे, रांगोळी काढणार, आणि आज गुरुवार असल्यामुळे पारायण सुद्धा होणार आहे. आणि बाबांची सेवा तशीच नेहमीसारखी आपली बाबांची वाद्यान आरती सुद्धा होणार आहे. जे काय असणार ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आता आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो, थोडा आराम करायचा आहे. आणि परत रात्रीचा स्पॉट आहे इथून जेमतेम, आता 20 किलोमीटरवर शिर्डी आहे फक्त. आणि आलोय म्हणजे हद्दीत आम्ही, पुढे कंटिन्यू बघतच राहा. आज गुरुवार असल्यामुळे जसं मी बोललो तुम्हाला, गुरुजी पूजा करताय बाबांच्या प्रतिमेची. हृदय वससी परी नच दिससी ऐसे तुझ पाऊ सद्गुरु नाता, हात जोडितो अंत नको पाहू उगलो नि मनीचे हित गुज सारे वद कवणा दाऊ.
नमस्कार मित्रांनो, बघू शकता बाबांचं पारायण होतं आज. आणि बाबांच्या पारायणाच्या अगोदर तुम्ही बघितलं की स्वामींचं नामस्मरण घेण्यात आलं, थोडंफार त्यांचं गोरात कष्टम घेण्यात आलं, दत्त महाराजांचं साई बावणी घेण्यात आली, त्यानंतर बाबांचा जयघोष करण्यात आला, नामस्मरण घेण्यात आलं. आणि आता सगळे पारायणाला बसलेत, मी सुद्धा बसलेलो. मला साई चरित्रातला 52वा अध्याय आलेला. आणि आता माझं सर्वप्रथम झालं, कारण 52वा अध्याय थोडा छोटा आहे, ओव्या कमी आहेत त्याच्यात. तर याच्या पुढचा जे असणार आहे ते आपण बघणार आहोत. नवविधा भक्तीचं प्रयोजन, नवविधा भक्तीची परीक्षा चाललेली आहे. आमिष दाखवून म्हणजे काय नाश्ता पाणी मला काय लागतच नाही, मला लागतच नाही. ते जयंत नरेंद्र रावराणे गुरुंकडे विचारणा केली आणि मी सांगितलं की सर नेहमी म्हणजे जे सर मास्तर असतात ते नेहमी आपल्या विद्यार्थ्यांच्याच बाजूने असतात. त्याचा कॉईन आता नरेंद्र रावराणे यांना लागला. खूप भारी वाटतंय. नवविधा भक्तीचं 9 नाण्यांपैकी शेवटचं नाणं, 9वं नाणं हे बाबांनी माझ्या झोळीत टाकलं. खूप भारी वाटतंय. मी सांगतो तुम्हाला नवविधा भक्ती काय आहे ते. नवविधा भक्ती म्हणजे जे मगाशी तुम्ही बघितलं पारायणार्थी बसलेले जे पारायण करत होते, त्या पारायणांची जितके जण पारायणाला बसतात त्यांची चिठ्ठी, त्यांच्या नावाची चिठ्ठी एका बाऊलमध्ये घेतली जाते आणि एका लहान मुलाच्या किंवा कोणत्याही एका सदस्याच्या हातातून ती काढली जाते. आणि तो जी आपली लकी ड्रॉ सिस्टीम, तर ती लकी ड्रॉ बाबांच्या खात्यातून येत होतो. तर ती लकी ड्रॉमध्ये म्हणजे ती चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव असेल त्याला ते चांदीचं नाणं, म्हणजे नवविधा 9 चांदीची नाणी. आमच्या दरवर्षी हा प्रोग्राम असतो पदयात्रेमध्ये, चांदीची नाणी प्रत्येकाला बहाल केली जातात, ज्याचं जो पारायणार्थी असतो त्याचं नाव येतं त्याला. आणि आज खूप भारी वाटलं की 9वं नाणं शेवटचं नाणं जे बाबांनी माझ्या झोळीत टाकलं. बाबांनी जगाचा निरोप घेते, जगाचा निरोप तर ते घे त्यांनी घेतलेलाच नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण मनुष्याच्या जे मानवी आयुष्यातून त्यांनी जेव्हा निरोप घेतला, देहातून निरोप घेतला, त्यावेळेला त्यांच्याजवळ लक्ष्मी होती, लक्ष्मीबाईं. लक्ष्मीबाईंच्या हातात त्यांनी 9 नाणी टाकलेली होती. तीच ही नवविधा भक्तीची नाणी आम्ही अशी पुढे घेऊन चाललेलो होती या प्रकारे, जे की मला दिलं बाबांनी. खूप छान वाटतंय की याचा अर्थ असा होतो की ते आपल्या पाठीशी आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही असं त्याचा एक अर्थ होतो. बोलायला गेलं तर खूप बोलण्यासारखं आहे आणि मग मी भावूक होऊन जाईन आणि मग ते ठीक नाही वाटणार आणि कॅमेऱ्यासमोर असं मला करायचं नाही आहे. सो हे होतं नवविधा भक्तीचं प्रोसेस. आणि तुम्ही बघितलं की ते बाबांनी टाकलं आपल्याकडे. हे बघा, हे आपण जिथे थांबलं त्या माऊलींचं शेत आहे. खूप छान बघी, हा समोर जो आहे हा कांदा लावलेला आहे हे गुरांसाठी. आणि हे मागे तर तुम्ही ओळखू शकताच, ऊसाचं शेत किती भारी वाटतंय. जवळजवळ 9 ते 10 फूट उंच आहे ते. आणि माझ्या मागे इकडे चिकू आहे, चिकू आमच्याकडे पण आहेत, आपण बघितलेत व्हिडिओमध्ये. उबामा माऊली, माऊली उबामा नाही खरं नाव सांगा. जयंत धनुकर, जयंत अर्जुन धनुकर यांना माझ्या अगोदर म्हणजे
लक्ष्मीबाईंच्या आठव्या स्थानातलं आठवं नाणं यांना लागलं. खूप मनापासून इच्छा, म्हणजे ते कालपासून आमचा विषय असा चाललेला की म्हणतात सेवा बाबा जे करतात त्यांना बाबा कधी नाराज करत नाही आणि यांना खरोखर नाही केला. आज लक्ष्मीचा दिवस आणि मला एवढं हे वाटलं की लक्ष्मी आमच्या घरी आली. घेऊन जाणार मी बाबांना, घेऊन जाणार आणि बाबाची भक्ती करणार. आपली वर्षी मी चाललो, मला काय नाही देणार पण दिलं बाबाने. आज बाबाने जोईत टाकलेला आहे आपल्या दोघांच्या जोईत टाकले. एक संदेश दिला बाबाने की बाबांचे पाय कधी सोडायचे, बाबांचे काय कधी सोडायचे. जय साईराम. आरामात देणार पण भरपूर देणार, भरपूर देणार, सबुरी देणार. लवकर दिला का लोक लक्ष देत नाही, पटकन घाय घेत करून घेतात. पण आरामात दिला का तो करत राहणार आणि ते लेट दिलेला संपणार नाही, आयुष्यभर तुमच्याकडे राहणार. म्हणजे सबुरी करा, सबुरी करा, बाबाकडे सबुरी करा. जय साईराम. गायच्या दुधाची चहा हॅलो आहे, चालू कर ना थोडा. नो मदर डेअरी बस का नाही कर टाक. बस या माऊली साईराम, चहा प्यायला या. बाबांची पालखी पुढच्या स्थळाला भेट द्यायला निघाली आहे. बघा इकडे हे बघा, या गायी आहेत, जर्सी गायी आहेत या सगळ्या. त्याच्या जर्सी गाय ओळखण्यासाठी बघा त्याच्या कानाला बॅच लावलेला असतो. इकडे सुद्धा दोन आहेत, किती मस्त छान आहे, माझा आवडता, माझा आवडतो प्राणी आहे. सही आहे, घाबर नको भाऊ. कुठे वाचते गो माता, घाबरते बाबू. चालले पालखीला साई, चलो साईराम. आम्ही पण निघालो मित्रांनो, आमची पालखी मागून आहे हळूहळू. ते शर्मा साई आणि लालू साई, साईराम. हे साईराम, पुढच्या आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या दर्शन घेणार आहे आम्ही. त्या दृष्टीने आजची रात्र मध्ये भजन गाजवायचं आपल्याला. हा गाजवायचं ना. सुरू झालेली आहे कोपरगाव. साईबाबा इकडे नेहमी यायचे कोपरगावात आणि भिक्षा मागायचे. आम्ही सुद्धा या रस्त्यावरून एकेक गाडी म्हणजे गेल्या वर्षी पालखी नाही गेली, त्याच्या अगोदरच्या पालखीपर्यंत दरवर्षी या रस्त्यातून प्रत्येकाच्या घरी भिक्षा मागत जातो. ती भिक्षा याच्यासाठी मागायची असते की इथे बाबांच्या पालखीत कोणी मोठा नाही आणि कोणी छोटा नाही, कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही, सगळे एकत्रच एकाच माळ्याचे म्हणून जे चालत असतात. त्यामुळे भिक्षा मागायला कोणाला लाज वाटली नाही पाहिजे आणि ती जी मिळालेली भिक्षा असते ही बाबांचा प्रसाद म्हणून आम्ही ग्रहण करतो. पाण्याची सोय बघा, अशी पाट बांधलेली आहे आणि वर त्याचं कनेक्शन आहे, गेले की पाणी आणि ते पाणी जात आहे बघा किती सुंदर. पाणी पाणी बचाव बघा मित्रांनो, कापसाची शेती बघा. कापूस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शेती इथे अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळतात, खूप मस्त. डोला मोराचा मानाचा, डोला मानाचा ये गरामाचा मानाचा गे गरानाचा. मित्रांनो पोहेगावात आलेलो आहोत आपण, शिंदेवाडी क्रॉस करून आता पोहेगावात. हा जसं म्हटलं की हा गाव हा सकाळी लागतो, हे आता संध्याकाळी आहे बघा. पोहेगाव ये चलो साईराम. हे मागे ते यायला लागला
चला घे बाबा तुझ्या बाबा बाबूला घे आणि जा तुझ्या बाबूला घेऊन जा. अरे तू बाबू लगे तुझे बाबू लगे रस्ता बघा माऊली. पहिला इथे दगड 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 नुसती दगड होती, चालायला खूप कठीण व्हायचं. आणि आता बघा इतकी सुंदर वर झाडच झाड आणि पूर्ण डांबरीकरण झालेलं आहे बघा रस्त्याच सुंदर अप्रतिम. आणि दोन्ही साईडने दुतर्फा शेती उसाची इकडे सुद्धा आहेच. शेतकरी मावा राजा आहे, राजा दिसत आहे. साई बाबा की, सद्गुरु साईनाथ महाराज की, बोल सिडी वाले की जय. सिडी में सबका मालिक है जय. बोरिया जय. बाबा सिडीच्या पायाला लागलेलो आम्ही. हे साईनाथ महाराजा बाबा साईनाथ महाराज की. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की. जाने अब तेरे दीवाने साई तुझे मिलने का. तो बच्चों नवीन मंदिर है जी, जुना होता ते आता नवीन बनत है. शिर्डी मधला सर्वात जुना मंदिर खूप छान होत है. येळकोट येळकोट सदानंदाचा. हे बा खंडोबाच जुन्या मंदिरातील वास्तू आहेत या सगळ्या ज्या की इथे ठेवल्या आहेत. पालखी निवारा शिर्डी इथे आम्ही आलेलो आहोत. आता हा आमचा स्पॉट आहे आणि इथून शिर्डी बाबांचं स्थान फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. जय साईनाथ. निगोजला पोहोचलाय पालखी निवारा. इकडून 3 किलोमीटरवर मगाशी म्हटलंच तुम्हाला. आता इकडे सगळे बघितलं, इतर बऱ्याच पालखी आहेत. इकडे पालखी थांबलेली आहे, सगळे इथे पालख्या थांबलेल्या असतात. तिथे आम्ही सुद्धा आलेलो आहोत. सगळं सुंदर सुंदर वाटतंय. सगळ्यात जास्त पालख्या नाही आहेत. आता आरती होईल बाबांची, त्यानंतर थोडंफार भजन होईल, शेजारती होईल. संपला दिवस. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पालखी निवारामध्ये महाराज स्थानापन्न झालेत. जय शिवराय. जय साईनाथ. मित्रांनो दिवस पदयात्रा पूर्ण झाली आणि आत्ता आम्ही आहोत पालखी निवारामध्ये. रात्र झाली आहे, बाबांचं भजन झालं, शेजारती झाली. आता उद्या पहाटे बाबांचं दर्शन घेणार. मी तुम्हाला दर्शन देऊ शकणार नाही कारण मोबाईल आम्हाला अलाव आपल्याला तुम्हाला माहितच असेल मोबाईल अलाउड नाही आहे. सो मोबाईल आम्ही तिजोरीत ठेवून आम्ही बाबांच्या दर्शनाला जाणार आणि दत्तजयंतीचा हा सोहळा आहे तेच पदयात्रेच्या निमित्ताने सेवा करून संपन्न झालेला आहे. तर खूप भारी वाटतं आहे. चालत आलो भले थोडे दिवस का होईना, पण तो सोहळा अनुभवायला मिळाला. तर तुम्हीसुद्धा कधी जमलं तर माझं असं एक सांगणं असेल, एक अनुभव म्हणून पदयात्रेत या, अनुभव घ्या. खूप काही वेगळं असतं, जे तुम्ही विचार करता तसं काही नसतं. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी नक्कीच त्याबद्दल तुम्हाला सांगेन की कोणत्या पालखीतून या किंवा काय. जर तुम्हाला खरीच सेवा करायची असेल तर वसईच्या पालखीनंच या. खूप चांगली सेवा करायला मिळते. आणि अजून काय सांगण्यासारखं नाही आहे, तर मला मी सगळं या अगोदर सांगितलेलंच आहे. तर मी व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे. असेच छान छान व्हिडिओ आणण्याचा मी यापुढे नक्की प्रयत्न करेन. बाबांचा आशीर्वाद आपल्याकडे आहेच. तर तोपर्यंत टाटा बाय बाय. जय बजरंगबली. देव पाठीशी आहे. जय साईनाथ. Yeah.
जय साईराम मित्रांनो, मागे तुम्ही पालखी बघू शकता। ही पालखी आता पुढे कूच करणार आहे आणि बाबांच्या दर्शनाला आम्ही निघालेलो आहोत। खूप छान वाटतं एकंदरीत सगळं बघता। ही बाबांची पालखी मागून निघालेली आहे। बाबांच्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत, जिथे की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच मी आता सांगतो, कारण कालचा व्हिडिओ तर काल एंड केलेला होता, पण आत्ता ह्या व्हिडिओ बाबांकडे जाईपर्यंत आपण हा व्हिडिओ बघणार की बाबांचा हे आमचं फोटोचं स्थान आहे, आम्ही बाबांकडे घेऊन जाणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद मावली साईराम। बाबा की, साईं की, महाराज की, जय बाल बाल श्री वाले की, जय।